नमस्कार मी मधुरा हितगोज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध विकारांविषयी चर्चा करून उपचार पद्धतींविषयी माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार स्लिप डिस्क सायटिकावर मॅन्युअल थेरपी विना ऑपरेशन आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर विराज भंडारी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर विराज भंडारी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर विराज भंडारी थो यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर भंडारी यांचा आयुर्वेद प्राचीन आधुनिक उपचार पद्धतीचा संगम त्यांनी केला आणि विना ऑपरेशन मणके विकारांवरती उपचार करण्यात त्यांचा आहे डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेद क्रायरोपॅक्टर ऑस्टिओपॅथिक मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी स्पाइन ऍडजस्टमेंट स्ट्रक्चरल इंटिग्रेशन मर्प थेरपी ह्यांचा परदेशात त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि या सर्व पॅथी एकत्र करून आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर अशी त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली आहे केरळ पासून महाराष्ट्र महाराष्ट्रातील हाडवैद्य पोलंड युरोप अमेरिका चायना इंग्लंड ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्यांच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती यांचं त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे परदेशात संशोधन ऍडव्हान्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाईन यांमध्ये अनुभव आहे अनेक तज्ञांसोबत त्यांनी काम देखील केलेलं आहे डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निकमुळे दहा हजारांपेक्षाही जास्त मणक्यांच्या रुग्णांवरती आतापर्यंत उपचार करण्यात आले विना ऑपरेशन उपचार करण्यात त्यांचा विशेष असा हातखंड आहे चला तर आज आपण डॉक्टर भंडारी यांच्याकडून जाणून घेऊ शकतो स्पाईन टेक्निक विषयी आणि विना ऑपरेशन कशा पद्धतीने याच्यावरती उपचार होतात त्याबद्दल तेव्हा लगेच आपण चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे कारण की बऱ्याचदा स्पाईन म्हणके किंवा यांचे आजार म्हटले की ऑपरेशन हेच समोर डोळ्यासमोर येतं मात्र तुम्ही आज विना ऑपरेशन ह्यावरती हे करतात उपचार करतात आणि उत्तम असे आतापर्यंत उपचारांचा अनुभव लोकांना आलेला आहे स्पाइनची एकूणच रचना कशी असते त्याबद्दल सगळ्यात अगोदर काय सांगाल स्पाईन जो आहे वटेब्रल सेगमेंट जे आहे ते बेसिकली मनुष्य शरीरामध्ये हे सरळ आहे प्राण्यांमध्ये हे आडवं असतं आणि मनुष्य शरीरामध्ये सरळ असल्यामुळे मनुष्याची बुद्धीचा विकास हा जास्तीत जास्त त्याच्यामुळे झालेला आहे व्हर्टेग्रल सेगमेंट जर पकडलं मनके जे आहेत ते मानेमध्ये सात मनके मध्ये बारा मनके आणि कमरेमध्ये पाच लंबर आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये जास्त सगळ्यात मुवमेंट आपली होते कारण उठणं बसणं झोपणं चालणं हे लंबर आणि सर्वायकल यामुळे आपल्याला शक्य आहे त्याचबरोबर दोन इलियम हे माकड हाड हे जे हो। सेगमेंट आहेत याची जी रचना देवानी बनवली आहे ती खरंच नैसर्गिकरित्या इतकी म्हणजे काय विचार करून देवाणी बनवलंय याच्यावरती खरंच एक आश्चर्य आहे दोन मणक्यांच्या मध्ये एक खुर्च्या तुम्ही जर बघितलं दोन मणक्यांच्या मध्ये एक गादी आहे पाण्यासारखी दिसते ती त्याच्यामध्ये न्यूक्लियस पल्पस नावाचं जे सेगमेंट मध्ये आहे त्यामुळे आपण तो कुर्चा म्हणून आपल्याला उपयोगी येतो आणि त्यामुळे आपण पुढे वाकू शकतो मागे वाकू शकतो कुठली वस्तू उचलू शकतो हे महत्वाची ही आहे अगदी म्हणजे अशा पद्धतीनं तर आपल्या मणक्यांची ही रचना असते आणि अर्थातच तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की साधारणतः खालच्या भागाला सगळ्यात जास्त इजा पोहोचत असते डॉक्टर अजून एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे मेकॅनिक ऑफ स्पाइन म्हणजे काय मग मेकॅनिक्स म्हणजे काय तर आपण जी काही हालचाल करतोय पुढे वाकणं मागे वाकणं दोन मनक्यांच्या भोवताली एक दुसऱ्या मनका आणि त्याच्यामध्ये ही चकती तर ही चक्ती जी आहे पुढे होत असताना मागे होत असताना विशिष्ट मुवमेंट करणं हे गरजेचं आहे ती मुवमेंट करत असताना बेसिकली पुढं वाकणं मागे वाकणं उजवीकडे वळणं डावीकडनं एका एक वेळेस जर तीन मुवमेंट कुठल्याही रुग्णांनी केल्या तर नक्कीच डिस्क ही बाहेर येते त्याचबरोबर काही मसल्स फाटल्या जातात काही मसल्स या बारीक होतात काही मसलला इजा होते आणि त्यातनं खरी मनक्याच्या आजारांनी सुरुवात होते बरोबर आहे आता तुम्ही फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे साधारणत आपलं वाकणं आपलं चालणं ह्या सगळ्यानंतर आपल्याला मणक्यांचे आजार काही प्रमाणात बळावायला सुरुवात होते मात्र इतरही त्याला कारण कारणीभूत आहेत कारण की आज आपण पाहिलं तर आपली बैठी जीवनशैली आहे घरात आपण बसून किंवा ऑफिसमध्ये बसून लॅपटॉपवरती कम्प्युटरवरती सतत काम करत असतो ह्यामुळे अर्थातच मानेवरती ताण येतो मणक्यांवरती आपल्या ताण येतो नंतर कमरेवरती ताण येतो ह्या सगळ्याचे परिणाम कुठेतरी आपल्याला जाणवायला सुरुवात तो तेका सर्टन एज नंतर तर ही, दुखी मन, माने, मान दुखी ही का वाढ़त तर मग किंवा मानदुखी चाललेली आहे इतर काही कारण आहेत का त्याबद्दल काय सांगाल कोणताही मनक्याचा विकार होतो त्याला कारण ही शंभर टक्के आहेत पहिलं कारण आहे आहार एकदा जेवतो तो योगी दोन वेळा जेवतो तो भोगी तीन वेळा जेवतो तो रोगी तर बेसिकली आजची आहाराची शैली जी आहे ती दोन वेळा तुम्ही जेवण केलं पाहिजे पण लोक तीन वेळा चार वेळा पाच वेळा जे जेवण करतात त्याच्यामुळे अपचन गॅसेस आणि त्यातनं उत्पन्न पाठदुखी असा एक प्रकार समाजात आता दिसतोय दुसरा प्रकार जो आहे तो एक पाणी जे आहे सकाळी उठल्यानंतर पाणी हे पिऊ नये अनुष्यपोटी जर पाणी तीन चार ग्लास जे लोक पित असतील त्यांना नक्कीच मनक्याच्या आजाराला सुरुवात होणार आहे कारण गॅसेस होतात पाणी पिणं हे फिलिंग आहे व्यसन नाहीये किंवा वेळ झाली म्हणून पाणी प्यायचं नाहीये तर एक फिलिंग आहे त्याचबरोबर तिसरं कारण आहे म्हणजे पोश्चर मुवमेंट मुवमेंट आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सहाशे हालचाली करतो ते आपल्या लहान मुलं असोत किंवा मोठी माणसं असोत किंवा वयोवृद्ध असोत त्याच्यामध्ये मुवमेंट करत असताना एखादी गोष्ट उचलणं ती ठेवणं त्याचबरोबर ती त्या मुवमेंट जर चुकीच्या असतील तर नक्कीच पाठदुखीलाही सुरुवात होते चालण्याचं प्रत्येक व्यक्तीचं चा जे बॅलन्स आहे ते टू द ग्रॅव्हिटी परपेंडिक्युलर आहे पाहिजे त्यामध्ये बऱ्याच वेळा पुढं वाकणं मागं वाकणं झोपताना व्यवस्थित न झोपणं चालताना व्यवस्थित न चालणं गाडीचा प्रवास ही सगळी जर कारणं बघितली मुवमेंट पोश्चर रिलेटेड त्यातनं पाठदुखी चालू होते तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मानसिक मानसिक म्हणजे काय खूप स्ट्रेस घेणं टेन्शन घेणं आज लोक विटॅमिन एम च्या मागे खूप पळतात हे खरा आनंद खरा रिचनेस जो आहे तो तुमच्या आयुष्यात आहे माणसं काम बारा था, था, था काम तास चोवीस तास अठ्ठावीस तासापर्यंत काम करणारी मंडळी आज भारतात आहेत आणि त्यातनं उत्पन्न झालेली पाठदुखी त्याचबरोबर स्ट्रेस टेन्शन एखाद्याच मनाला लागून घेणं म्हणतात ना आपण मेरे दिल कलगी हुई चोट मी कभी भूल नाही सकता त्याप्रमाणे खूप विचार घेणं स्ट्रेस घेणं टेन्शन घेणं आणि त्यातनं उत्पन्न अशी सगळी कारणं जर बघितली तर आहार विहार आणि पोश्चर ही तीन महत्वाची कारणं आपण बघितली पाहिजे आणि त्याने त्याचा विचार केला पाहिजे ही महत्वाची कारणं आहेत बरोबर आहे अर्थात आता तुम्ही सांगितलेली महत्त्वाची महत्वाची कारणं आहेत आणि नक्कीच आपण यावरती विचार करण्याची गरज आहे डॉक्टर अजून एक या निमित्ताने प्रश्न होतो म्हणजे आज आपण बघितलं तर मणक्यांच्या आजारांमध्ये स्लिपडिक्स सायटिका यांसारख्या आजारांचा फार मोठ्या प्रमाणात समावेश पाहायला मिळतो आणि वाढत चाललेले आहेत हे आजार तर ह्यावरती आपण काय विना ऑपरेशन उपचार करतात त्याबद्दल काय सांगाल अं विकाराचा कोणताही रुग्ण आल्यानंतर आम्ही प्रथमत त्याची नाडी परीक्षा करतो नाडी परीक्षेमध्ये त्यांचा कोणते कोणते दोष हे बिघडलेले आहेत कोणत्या दोषांची काय अवस्था आहे धातूंची काय अवस्था आहे आणि शरीर मान त्याचं वया ते मनके झिजले ते शिर्यते तत शरीर झिजत ते शरीर पण ते झिजत असताना त्या वयामानानुसार आहे का अति आहे का कमी आहे ते प्रथमतः बघितलं जातं त्याच्यानंतर पेशंटचा पोश्चर प्रत्येक अवयव प्रत्येक मसल प्रत्येक स्नायू त्यांची मोबिलिटी किती आहे किती प्रमाणात एखाद्याचा मनका पुढे वागतोय मागे वागतोय उजवीकडे जातोय डावीकडे त्याचा गेट पॅटर्न चेक केला जातो त्याच्यानंतर व्हर्टेब्रल सेगमेंट जिलेट टेस्ट केली जाते ज्याच्यामध्ये मोबिलिटी किती आहे दोन सेगमेंट मध्ये व्हर्टेब्राच्या तेच तपासलं जातं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मसल टेस्टिंग केल्या जातात कोण कोणत्या मसल्स या शॉर्ट आहेत कोण कोणत्या मसल्स या लॉंग झालेल्या आहेत मसलचं टेस्टिंग पूर्णप्रमाणे केलं जातं आणि त्यानुसार पुढे फेशियल अलाइनमेंट चेक केली जाते त्याच्यानंतर नर्वोस्कोप नावाचं हे मी यंत्र आणलेलं आहे ते यंत्र नवरूटचं प्रेशर यामध्ये मोजलं जातं नक्की नक्की कोणत्या मनका कोणत्या दिशेला कोणत्या साईडला नक्की हल्लेला आहे इन्फ्लामेशन कुठं आहे नक्की हे यामध्ये दिसतं आणि याचा एक ग्राफ पण आपल्याला कॉम्प्युटरचा मिळतो तर यामध्ये बेसिकली कोणता मनका किती डिग्रीला सब्लेक्सेशन आहे किती इन्फ्लॅमेशन आहे अक्युट कंडिशन आहे का क्रोनिक आहे आणि नक्की कोणता मनका हल्लेला आहे याचं आधुनिक आणि उत्कृष्ट प्रकारचं निदान या मशीनमुळे होऊ शकतं त्याचबरोबर त्यानंतर आपण फेशियल मॅन्यू फेशियल फेशिया किती हल्लेला आहे ते तपासतो त्याच्यानंतर पेशंटचं दिनचर्या बघितली जाते लाईफस्टाईल बघितली जाते आणि त्यानुसार निदान हे केलं जातं बरं बरं आता तुम्ही म्हणालात तसं की निदान हे कशा पद्धतीने केलं जातं मात्र तुमच्याकडे प्राचीन ते आधुनिक परदेशातील ह्या सगळ्या थेरपीज तुम्ही त्याचा अवलंब करतात आणि नक्कीच विना ऑपरेशन ह्यावरती खूप चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात आतापर्यंत अनेकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे अशाच काही खरंच पेशंटच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आपण जाणून घेऊया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते नमस्कार माझं नाव मिलिंद गजानन भापकर बिझनेस आहे माझा मॅन्युफॅक्चरिंगचा त्याच्यामुळे माझा दिवसाचा टायमिंग स्टँडिंगचा खूप जास्त असल्यामुळे आणि एक मायनर ॲक्सिडेंट किंवा मायनर गाडीवरून पडल्यामुळे मला थोडंसं तीन वर्षापूर्वी टाचेत दुखायला चालू झालं तेव्हापासून मी ते निग्लेक्ट निग्लेक्ट करत ते मोठं होऊन बल्ज एल फोर एल फाईव्हमध्ये झाला त्यामुळे मग मी बऱ्याचशा ठिकाणी पेन किलर आणि ट्रीटमेंट्स आणि आयुर्वेदिक आणि मोठ्या ब्रँडेड ट्रीटमेंट्स पण केल्या बट म्हणजे मला इतकं काही सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट नाही आलं तर मग नंतर एक ऑपरेशनची भीती असल्यामुळे आय वॉज ट्राईंग म्हणजे दुसऱ्या दुस वेगळ्या वेगळ्या ऑप्शन्स ट्राय करत होतो तेव्हा माझ्या एका मित्राने डॉक्टर भंडारींचं नाव सुचवलं पुण्यात असूनही आय वॉज नॉट अवेअर दॅट इज माय बॅड लक पण तरीसुद्धा लकीली टाईमवर डॉक्टर भंडारींकडे आल्यामुळे फर्स्ट विजिटमध्येच म्हणजे माझं साधारण सेवंटी टू एटी पर्सेंट प्रॉब्लेम ऑफ द लेटरल शिफ्ट आणि सायटिका टाइप पेन अँड नमनेस हो आ, पाया होता पायामध्ये आणि टाचेमध्ये दुखत होता नमस्कार मी मुंगसे चाकांवरून आज डॉक्टर भंडारींच्या दवाखान्यात मध्ये आलो ऍक्च्युअली मी दोन दिवसापूर्वी टी व्हीवर सरांचा प्रोग्राम पाहिला चार वर्षापासून मला पाठीच्या दुखण्याचा थोडा त्रास होता टी व्हीवर डॉक्टर डॉक्टरांचा प्रोग्राम प्रोग्राम बघितल्यानंतर मला मानसिक असं बरं वाटलं की आजार समजून घेण्याची डॉक्टरांची पद्धत मला घरातच माझ्या फॅमिलीला मला खूप आवडली त्यानंतर आज मी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्याच्यामध्ये कुठलाही मला बदल वाटला नाही सरांनी माझं पूर्ण बॉडीची सगळी नाडी परीक्षण करून बॉडीची तपासणी करून माझे सगळे आजाराची माहिती करून घेतली आणि त्यांनी मला ते समजून सांगितलं आणि मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या डॉक्टरांनी मला आत्ता ऐंशी टक्के पूर्ण कव्हर केलेले आहे मला मला पूर्ण खात्री आहे की मी सरांकडनं जाऊन मी पुन्हा माझे दैनंदिन जीवन माझ्या खेळामध्ये माझ्या व्यवसायामध्ये मी पुन्हा वैयक्तिक पातळीवर चांगल्या पद्धतीने होईल याची मला आता पूर्णपणे खात्री वाटेल डॉक्टर आत्ताच आपण ह्या दोन्ही पेशंटच्या प्रतिक्रिया पाहिल्या आणि मला वाटतं की हा आजार बळावल्यानंतर आपण एक तर योग्य तज्ज्ञांकडे जाणं आवश्यक आहे योग्य उपचार पद्धती आणि निदान करून घेणं हे फार महत्वाचं आहे मात्र ही लक्षणं साधारणत या मणक्यांच्या आजारांची काय प्रामुख्याने दिसायला लागतात की जेणेकरून डॉक्टरांकडे येणं आणि डॉक्टर दौक्तरा, योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार महत्त्वाचं ठरू शकतं यामध्ये कोणताही मणक्याच्या रुग्णाची सुरुवात जर बघितली तर हातापायाला जड वाटणं विकणेस येणं पोट फुगणं सतत गॅसेस होणं वारंवार त्याचबरोबर पाठीचा मणका किंवा काही त्या आजूबाजूचे मसल्स स्नायू जे आहेत ते कडक होणं जड वाटणं मुवमेंट करत असताना वागताना उठताना कडक होणं आणि त्या मुवमेंट सोयीस्करित्या होत नाही त्या रुग्णाच्या त्याचबरोबर पाय जड वाटणं बधिर वाटणं मुंग्या येणं या प्रकारची लक्षणे घेऊन रुग्ण येतात त्यांनी लवकरात लवकर जर उपचार करून घेतले तर दोन किंवा तीन सेशनमध्ये ते रुग्ण पूर्णतः बरं बरं बर. आता तुम्ही म्हणालात तसं की ही लक्षणं दिसायला लागल्यावरती आपण खरंतर डॉक्टरांकडे यायला पाहिजे आणि अर्थातच उपचार केला पाहिजे मात्र तुमच्याकडे आल्यावरती विना ऑपरेशन करता हे उपचार होतात हे नेमकं टेक्निक भंडारी टेक्निक काय आहे हे मला जाणून घ्यायचंय भंडारी टेक्निक म्हणजे ह्या टेक्निकला भंडारी टेक्निक नाव देण्याचं कारण आहे की संमिश्र उपचार संयुक्त उपचार यामध्ये आहेत प्राचीन ते आधुनिक यामध्ये कोणताही रुग्ण आल्यानंतर त्याचे प्रथम निदान केलं जातं की हा मस्क्युलर आहे फेशियल आहे का बोन सबलेक्सेशन आहे का सगळं काही आहे त्याच्यानंतर रुग्णांचं ग्रेडेशन बनवलं जातं त्या ग्रेडेशन मध्ये साधारण एका रुग्णांमध्ये पंधरा ते सोळा प्रकारचे उपचार पद्धती बसवल्या जातात चार ते पाच तासाची उपचार पद्धती एका दिवसामध्ये महिन्यातनं एकदाच रुग्णाला यायचं आहे आणि ती अशी बसवलेली आहे की फर्स्ट डे कमीत कमी पस्तीस टक्क्यापासून नव्वद टक्क्यापर्यंत रुग्णांना आराम मिळेल आणि मी रुग्णांना सगळ्यांना सांगतो तुम्ही पेन कडे बघू नका प्रोग्रेसकडे बघा तुमच्या मुवमेंट किती सुधारत ते तुम्हाला किती सुंदर तुम्ही ब्रिदिंग किती सुधारलंय सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विशिष्ट प्रकारे बसवल्या गेल्या आहेत जर मनके असतील सेगमेंट जर पुणे मागे गेले असेल 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 शिफ्ट तर आपण त्यामध्ये ते मनके स्पाइन ऍडजस्टमेंट नावाची जी ट्रीटमेंट आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया इंग्लंडमध्ये आता सगळ्यात जास्त प्रमाणात ती वापरली जाते ती ट्रीटमेंट आपण पुण्यामध्ये करत आहोत त्याच्यानंतर फेशियल मॅनिप्युलेशन नावाची मेन ट्रीटमेंट दुसरी आहे की ज्याच्यामध्ये मसल्स आणि स्नायू हे हल्ले जातात सरकले जातात त्यांना hmm. त्या त्या, त्या जागेवरती बसवलं जातं hmm. आणि त्या विशिष्ट प्रकारची ही ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये hmm. ब्रिदिंग फूड बॅलन्स लॅटरल लाईन बॅलन्स पोस्टेरियर लाईन बॅलन्स केली जाते hmm. पेशंटची hmm. त्याच्यानंतर तिसरी ट्रीटमेंट आहे ती त्या 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 म्हणजे इस्थम आय एस टी एम म्हणतात त्याला इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन त्याच्यामध्ये कोलिजन फायबरच्या ज्या काही गाठी साठलेल्या आहेत रुग्णांमध्ये बऱ्याच वेळा पुढे वागताना किंवा चालताना बऱ्याच वेळा पाठीच्या भागात हात लावला तर काही काही गोळे आलेले असतात ते गोळे सगळे डिझॉल्व्ह केले जातात त्याच्यामुळे पेशंटला इझिली मुवमेंट व्हायला हो मदत मिळते आणि हु� फर्स्ट डे पेशंट म्हणतो की मी खूप दिवसानंतर आठ वर्षानंतर असं चालतोय असं रुग्णांचे चा अनुभव असतात मी पहिल्यांदाच ब्रिदिंग घेतो असं मला वाटतं मी जमिनीला पाय पहिल्यांदा चिटकवलं असं मला वाटतं कारण बॅलन्स येतो तुम्ही बघा बॅलन्स जोपर्यंत येत नाही तोपर्यंत रुग्णांना वाकायला उठायला चालायला त्रास होत असतो त्याचबरोबर पुढची ट्रीटमेंट आहे कपिंग अल्ट्रासाऊंड त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधं आपण स्वतः घरी बनवतो आणि ती औषधं आपण रुग्णांना देतो औषधामध्ये मध्ये बेसिकली गुगुळांचा आणि हर्बल इको फ्रेंडली औषधं आपण वापरतो जेणेकरून त्यात कोणत्याही प्रकारची भस्म नसतात कोणत्याही प्रकारची कृत्रिम औषधं आपण वापरत नाही नॅचरल ज्या गोष्टी आहेत आणि गोघृतापासून बनवलेली गुगळ शुद्ध गुगळं आपण त्यामध्ये समावेश केलेला आहे अशा प्रकारचा संयुक्त उपचार अकॉर्डिंग टू कस्टमाइज निदान करून कस्टमाइज ट्रीटमेंट ही ठरवली जाते बर आणि सगळ्या ट्रीटमेंट ह्या साधारण दोन ते पाच सेशन मध्ये कोणताही रुग्ण ज्यांना ऑपरेशन सांगितलंय डिस बाहेर आली नक्कीच बरं होऊ शकतं बरं म्हणजे अगदी आजार जुना असला तरी सुद्धा तो अगदी पाच सेशनच्या आत तो बरा होऊ शकतो हे फार महत्वाचं आहे आणि मला वाटतं की विना ऑपरेशन म्हणजे तुम्ही आता एक उल्लेख केला की अगदी ऑपरेशन सांगितलेला आहे डॉक्टर डॉक्टरांनी मात्र त्या डॉक्टर म्हणजे तो पेशंट जर तुमच्याकडे आला तर नक्कीच तो विना ऑपरेशन हो। अगदी चांगल्या पद्धतीने उपचार घेऊन घरी जाऊ शकतो अगदी डॉक्टर आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली आहे का छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात्रा आमचा खास कार्यक्रम हितगुज ब्रेक नंतर हेतगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय स्लिप डिस्क सायटिकावर मॅन्युअल थेरपी बिना ऑपरेशन आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात या विषयातले तज्ञ डॉक्टर विराज भंडारी आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वेळा डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही उल्लेख केला विना ऑपरेशन आपण ह्या मणक्यांच्या विकारांवरती खरंतर उपचार करू शकतो ऑपरेशन खरोखरच टळू शकतं का याबद्दल मला विचारायचंय ऑपरेशन म्हटलं की सगळ्यांनाच वाटतं की अरे बापरे आता काय करायचं किंवा भीती येते आणि त्या भीतीतनं पेशंट अजूनच खराब होऊन जातात कारण एखाद्यानी का त्यामुळे ऑपरेशन हे नक्कीच टळू शकतं आणि नाण्याची दुसरी बाजू ऑपरेशन पण करावं लागतं काही त्याला अवस्था आहेत निदान होणं त्यासाठी गरजेचं आहे निदान झाल्यानंतर डिस्क जर पूर्ण झाली आहे एव्हियन सारख्या केसेस आहेत ट्युमर सारख्या केसेस आहेत त्यामध्ये नक्कीच ऑपरेशन हे करावं हो लागतं आणि त्याच्या डिसबल्ज आहे हर्मिएशन आहे सायटिका सारखा त्रास आहे त्याच्यामध्ये शंभर नाही एक लाख टक्के ऑपरेशन हे वाचतं <coughs> बर आ, मंजे, आ, मंजे बर आता तुम्ही म्हणालात की हो। लौकर आथ, लौकर, काही म्हणजे पेशंट मध्ये आपल्याला ऑपरेशनची गरज भासते बऱ्याचदा स्पाईन सर्जरी म्हटली की थोडीशी रिस्क असते मात्र आपण जर हे उपचार केले लवकरात लवकर वेळोवेळी आपण व्यवस्थित निदान करून घेतलं आपल्याला काही लक्षणं आढळल्यावरती तर आणि तुमच्याकडे आले पेशंट तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो का नक्कीच होऊ शकतो माझ्याकडे गुजरातवरून आणि दिल्लीवरून अशाच एक दोन रुग्ण आल्या होत्या एक पहिली रुग्णाचा मी अनुभव सांगतो ज्यामध्ये बेसिकली लघवीला लघवीचा कंट्रोल पूर्ण गेलेला होता लघवी झालेली समजत नव्हती मोशन झालेली समजत नव्हती त्याचबरोबर पूर्ण लॅटरल शिफ्ट होतं म्हणजे उभा राहून मागणं जर बघितलं पेशंटला तर पूर्णपणे कमरेचा भाग हा तिरका दिसत होता पूर्णपणे शिफ्ट दिसत होता त्या शिफ्टच्या केसेसमध्ये बऱ्याच वेळा त्यांनी कमीत कमी एक चाळीस ते पन्नास डॉक्टरांकडे ते जाऊन आले त्यांना ऑपरेशन सांगितलं पण वय पस्तीस लहान दोन वर्षाचा मुलगा त्याच्यामुळे त्यांनी ऑपरेशनला न जाता अजून असे काही भारतात उपचार आहेत का असं शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते रुग्ण माझ्याकडे आले आल्यानंतर आम्ही सगळं त्यांचं निदान केलं ग्रेडेशन आणि माझी खासियत म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी प्रोग्नोसिस रुग्णांना सांगतो की नक्की तुम्ही आता कुठे आहात आत, तुम्हाला काय लक्ष द्यायचे आणि तुम्ही इथून पुढे कसे बरे होणार आहात असं But... त्या त्या रुग्णांना मी सांगितलं त्यांना ऍडजस्टमेंट आणि फेशियल मॅन्युप्युलेशन आणि इस्टम अशा मिक्स संयुक्त उपचार एक चार तासाचे दिले आणि त्याच्यानंतर पहिल्या तीन मध्ये त्यांना लघवीचा कंट्रोल आला मोशनचा कंट्रोल आला ते समजलं आणि त्यांनी पहाटे सहा वाजता मला फोन करून सांगितलं हॅलो डॉक्टर मला असं असं समजायला लागले खूप खूप खुँ थँक्यू म्हणजे हा एक माझ्या जीवनात आलेला सकाळी पहाटे ब्राह्म्य मुहूर्ते मला मिळालेला एक सुंदर अनुभव माझ्या जीवनातला आणि एक दुसरी केस होती की ज्यामध्ये दोन वेळा डिस्क बल्बच ऑपरेशन केलं होतं सोलापूरवरनं एक अठरा वर्षाची मुलगी येत होती तिचं पोश्चर काम करताना खूप दीर्घकाळ उभं राहणं आणि चुकीच्या अवस्थेमध्ये उभं राहणं असं तिचं कामाचं स्वरूप होतं दोन वेळा डिस्क कट केली लॅमिनेकटॉमी झाली होती तरी तिचा शिफ्ट काही गेला नाही मग ती रुग्ण माझ्याकडे आली आणि हार्डली तीन महिन्यामध्ये ती पूर्णपणे बरी होऊन आनंदी होऊन घरी गेली म्हणजे तिला ह्या दिवाळीमध्ये तिचा मेसेज आला सर मी प्रतापगड चढून आले सहा किलोमीटर मी रोज सायकल चालवते आणि मला कुठल्याही प्रकारचं मुंग्या नाहीये दुखणं नाहीये आणि मी माझं आयुष्य आनंदाने जगू शकते क्या बात आहे म्हणजे खरंच खरच अशी अनेक उदाहरणं करता अशा अनेक केसेस तुमच्याकडे येत असतील दर दिवशी डॉक्टर बऱ्याच असं होतं की ऑपरेशन सांगितलेलं असेल किंवा ऑपरेशन झालेली व्यक्ती देखील पुन्हा एकदा त्यांना त्रास होऊ लागला तर तुमच्याकडे आली तर नक्कीच असा फायदा होऊ शकतो का त्यांचं ऑपरेशन जर पुन्हा एकदा करायचं असेल तर ते टळू शकतं का शंभर टक्के टळू शकतं का असं ना मी नाही सांगणार जोपर्यंत मी क्लिनिकली तपासणार नाही रुग्णांना तोपर्यंत तो एकदा दवाखान्यात आल्यानंतर आपण वेगवेगळ्या अँगलनी वेग त्या रुग्णांना बघतो त्यासाठी <laughs> आपला युट्यूब आणि फेसबुकला पोश्चर प्रोग्राम आहे तो रुग्णांनी प्रथमता पाहायला सुरुवात करा कारण <laughs> कसं उठणं बसणं झोपणं चालणं हे ट्रीटमेंटच्या बरोबर पन्नास टक्के तेही महत्वाचं आहे कारण कोणतीही कारण तुमच्या जीवनात <laughs> जी <laughs> घडत असतील पाठीच्या विकारासाठी ती तुमच्या आजारासाठी परत एक कारण घडू शकतं त्याच्यामुळे तो प्रोग्राम युट्यूबला अवश्य लोकांनी पाहावा आणि त्याचबरोबर ऑपरेशन हे तर नक्की टळूच शकतं पण आनंदी जीवनशैली संतुलित प्रसन्न आत्मा आणि इंद्रिय ही तुमची होऊ शकतात चांगला विचार चांगली ट्रीटमेंट आणि चांगलं सगळं जर झालं तर नक्कीच चांगलं होणार नक्की एक शेवटचा आणि जाता फार महत्वाचा प्रश्न उपचार तुम्ही घेतले उपेशंटने त्याच्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी काळजी घेतली पाहिजे आता तुम्ही पोस्टरचा उल्लेख केला आणि अर्थातच युट्यूब वरती ह्या सगळ्यावरती माहिती दिलेलीच आहे मात्र या निमित्ताने तुम्ही का सांगा। अंतर ने? अंतर काय सांगाल त्यानंतर कशी काळजी घेतली पाहिजे पेशंटने सगळ्यात पहिलं रुग्णांनी स्वतःच्या अंतरात्म्याला विचारलं पाहिजे की आपल्याला काय वाटतं कारण कोणतीही गोष्ट करताना आपल्याला स्वतःला वाटतं की आपण ही गोष्ट करावी किंवा करू नये डॉक्टरांनी व्यायाम करायला सांगितलेत अंतकरण म्हणतंय की मला व्यायाम करायचे आहेत पण मैत्रीण आलेली आहे ती म्हणती चला पिक्चरला जाऊयात त्यावेळेस आपण व्यायाम करणं टाळतो म्हणजे गोष्ट काय आहे की जे काही का सांगितलंय डॉक्टरांनी की आज तुम्हाला एमईटीचे एक्सरसाइजेस घरी करायचे आहेत दोन वेळा त्याचबरोबर तुम्ही कसं उठताय बसताय झोपताय याच प्रत्येक वेळेस विचार करून ती क्रिया जर केली तर तुमची डिस्क कधीच बाहेर येणार नाही त्याचबरोबर पथ्य काही सांगितलेली असतात त्याचबरोबर आहार कोणता घ्यायचा डिंकाचे लाडू हळिवाची खीर हुँ. ही जर रुग्णांनी घेतली तर नक्कीच पेशंटला रिऑकरन्स येत नाही रिऑकरन्स येतो कशामुळे तर बेसिकली चुकीच्या उठण्या बसण्यामुळे चुकीचं वजन उचलण्यामुळे चुकीचा प्रवास करण्यामुळे कोणतीही अवस्था जी आहे तुमच्या जीवनातली पंचेचाळीस मिनिटांपेक्षा एका अवस्थेत तुम्हाला बसायचं नाहीये पंचेचाळीस मिनिटांनंतर तुम्हाला उठायचंय पाच ते दहा मिनिटं चालायचे आणि परत बसायचं म्हणजे पाठदुखी तुम्हाला होणार नाही तसंच चालणं जे आहे पंचेचाळीस मिनिटं चाला तुम्ही पंचेचाळीस मिनिटानंतर परत एक दहा पंधरा मिनिटं बसा आणि देन यू ऑल्सो वॉक पंचेचाळीस मिनिटं तुम्ही ऑफिस मध्ये उभा आहात त्याच्यानंतर कंपल्सरी बसायचंय हा जर नियम पाळला तर त्यांची पाठदुखी एवढ्या फक्त नियमामुळे सात टक्के लोकांची पाठदुखी आणि मला वाटतं की जर मणक्यांचे आजार टाळायचे असतील तर आपण हे घरगुती उपाय केले तर नक्कीच त्याचा फायदा होणारच आहे आणि ज्यांना कोणाला मणक्यांचे आजार असतील तर त्यांनी घाबरून जाऊ नका आपल्याकडे विना ऑपरेशन या सगळ्यावरती उपचार उपलब्ध आहेत भंडारी टेक्निकच्या माध्यमातून तुम्ही उपचार करून घेऊ शकता डॉक्टर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूरक आभार धन्यवाद आणि यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत आमचा खास कार्यक्रम हितगुज